सांगली महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांच्या खात्यावर उदरनिर्वाह भत्ता शुक्रवारी जमा होणार आहे त्यामुळे मनपा आयुक्त सुनील पवार यांनी दिवाळीपूर्वी भत्ता जमा करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे मनपा क्षेत्रातील एक हजार एकशे पंचेचाळीस दिव्यांगांना सहा महिन्याचा एकत्रित प्रत्येकी नऊशे रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जातोय मागील आठवड्यात आयुक्त सुनील पवार यांनी मनपा क्षेत्रातील दिव्यांग बांधव आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या यावेळी दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी उदरनिर्वाह भत्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली होती यानुसार दिव्यांग कक्षाकडून त्यांनी हयातीचे दाखले जमा केले आहेत अशा एक हजार एकशे पंचेचाळीस दिव्यांग बांधवांच्या खात्यावर सहा महिन्याचा प्रत्येकी नऊशे रुपये प्रमाणे उदरनिर्वाह भत्ता रुपये दहा लाख तीस हजार पाचशे इतका त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला शुक्रवारी हे पैसे दिव्यांगांच्या खात्यावर जमा होतील दिवाळीपूर्वी दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता देण्याबाबत आयुक्त सुनील पवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले